ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पाऊस जसा अचानक न सांगता येतो तसेच न सांगता येतात ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आजार, आणि त्यातलाच एक आजार म्हणजे युरिन इन्फेक्शन. खरं तर या युरिन इन्फेक्शनची लक्षणं आणि कारणं जर आपल्याला योग्य वेळी समजली तर त्याच्यावरती उपचार करणं देखील सोपं होऊ शकतं. यासाठीच निसर्गोपचार तज्ज्ञ आपल्याला माहिती सांगतायत. नमस्कार, मी जानवी, आणि आज आपण एका अशा विकाराबद्दल माहिती घेणार आहोत जो तसा तर स्त्री पुरुषांना कोणालाही होऊ शकतो, पण स्त्रियांमध्ये हे होण्याचं प्रमाण थोडंसं जास्त आहे. हा विकार म्हणजे UTI, म्हणजेच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. म्हणून आज आपण UTIची काय कारणं आणि लक्षणं असतात आणि तो होऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल माहिती घेणार आहोत. लघवीच्या जागी जळजळ होणं, खाज येणं, लघवी थेंबथेंब होणं, सारखी लघवी लागणं, लघवीला वास येणं, ओटीपोटात दुखणं ही याची काही लक्षणं असतात. आणि जर इन्फेक्शन जास्त वाढलं तर ताप देखील येऊ शकतो. आणि जर सतत इन्फेक्शन होत राहिलं आणि त्यावर जर उपाय केले गेले नाहीत तर किडनी, युरिनरी ब्लॅडर आणि गर्भाशयावर परिणाम देखील होऊ शकतो आणि त्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. लघवी जास्त वेळ दाबून ठेवल्यामुळे किंवा लघवीची जागा स्वच्छ न ठेवल्यामुळे, ती जागा ओलसर राहिल्यामुळे तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ शकतं. स्पेशली पिरियड्सच्या वेळी किंवा प्रेग्नन्सीमध्ये UTI होण्याची शक्यता जास्त असते. तसंच प्रोस्टेट ग्लँड वाढल्यामुळे किंवा डायबिटीजमध्ये सुद्धा UTI होण्याची शक्यता जास्त असते. UTI होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. जास्त टाईट जीन्स वापरू नयेत, आपण लूज कपडे वापरले पाहिजेत. तसंच लघवीची जागा कायम स्वच्छ आणि कोरडी आपण ठेवली पाहिजे. विशेष करून पिरियड्सच्या वेळी किंवा पाळीच्या वेळी नॅपकिन्स दिवसातून 3 वेळा बदलले पाहिजेत. आणि जर कपडा वापरत असाल तर तो स्वच्छ धुवून उन्हामध्ये किंवा सूर्यकिरणांमध्ये निर्जंतुक करून घेणं अत्यंत गरजेचं ठरतं. UTI होऊ नये म्हणून भरपूर पाणी पिणं देखील अत्यंत गरजेचं ठरतं. याने युरिनरी ट्रॅक्टमधून बॅक्टेरियास फ्लश आउट होऊन निघून जाण्यास मदत होते. तर मग युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा योनी मार्गातील जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून स्वच्छता राखा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा.